गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून जोपर्यंत शासन या मागण्यांकडे लक्ष देत नाही तोपर्यंत सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. विनायक संभाजी जाधव, अध्यक्ष कराड तालुका शेतकरी संघटना. गेल्या 20 वर्षांपूर्वी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प झाला. एका बाजूला त्या प्रकल्पामुळे अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांचा फायदा झाला. सरकारनं त्या माध्यमातून अनेक शेती ओलिताखाली आणली, अनेक शेतकऱ्यांचं त्या कल्याण झालं. पण त्या प्रकल्पाला ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली त्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या समस्या मात्र भेडसावत आहेत. त्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना एकतर मोबदला दिला नाही, अन्यायकारकरित्या बेकायदेशीरित्या बऱ्याच ठिकाणी त्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या. त्या घेतल्या त्या घेतल्या 20-20 वर्षांपासून ते हेलपाटे मारतायत, तरीही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. खाजगी वाटाघाटीने एक प्रकारे त्यांचं भूसंपादन चालू आहे, त्यातसुद्धा अन्यायकारकरित्या मोबदला देण्याचं वाटप करण्याचं जे काही काम चालू आहे, करतात ते करतात, उशीर पण लावतात. आणि दुसरी गोष्ट, तो योग्य तो मोबदला पण त्यांना मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, मोबदला जरी दिला तरी तो जो मोबदला आहे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही कित्येकदा विनंती केलेली की हे तुम्ही जो मोबदला देत आहे ही परिगणना नेमकी तुम्ही कशी करताय, त्यातलं काय त्यांना निष्फळ होणार आहे, साधे होणार आहे, तेव्हा एकदा तुम्ही मूल्यमापन करा. दुसरी गोष्ट, जमीन घेतल्यानंतर त्या प्रकल्पग्रस्तांना जे काय प्रकल्पग्रस्तांसाठी जे काय आरक्षण असतं 5% असं मला सांगितलं आहे की बाबा त्या प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळाले तर त्यांना आरक्षणसुद्धा आहे. ते प्रकल्पग्रस्तांचे दाखलेसुद्धा या लोकांना आज सगळ्यात या प्रशासनानं दिलेलं नाही. म्हणून या अन्यायकारक प्रश्नाच्या विरोधात आमचं टेंभू उपसा सिंचन प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, पूर्ण होत नाहीत, आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत तो मोबदला येत नाही, त्यांना त्या प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही या जिल्हाधिकारी सातारा कार्यालयाच्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन आम्ही उठणार नाही. तो अच्छे लोगों की अच्छी पसंद. आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स, रॉयल लोकांची रॉयल पसंती, रॉयल बिर्याणी अँड केटरर्स, एसी डायनिंग हॉल, फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा. मोबाईल नंबर 86 37 00 70. अच्छे लोग अच्छी पसंद, रॉयल बिरयानी एंड केटरर्स.